आज माननीय आमदार साहेब तसेच जॉईंट सीपी सर संबंधित डीसीपी आमचे विभागाचे सर्व प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक झालेली आहे. तसेच माननीय पोलीस आयुक्त कार्यालयात देखील याची बैठक आज आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने नॅशनल हायवेला या वाहतूक सुरक्षेसंदर्भात अनेक सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच या ठिकाणी अतिरिक्त सर्व्हिस रोड आणि एन्क्रोचमेंट होर्डिंग इत्यादी रिमूवलची जी काही कारवाई करायची आहे ज्याच्यामुळे वाहतुकीला सर्व्हिस रोडच्या वाहतुकीला अडथळा होतो त्याची कारवाई देखील युद्धपातळीवर या ठिकाणी करण्यात येते. सर, गेल्या वेळेस पण महापालिकेला सांगितलं की त्याच्या बाजूच्या अतिक्रमणावर खरंतर आक्षेप होता आणि त्यामुळे खरंतर या रस्त्याचं रुंदीकरण करता येत नाही, त्यामुळे खरंतर अपघाताची संख्या जास्त होती, यावर काय चर्चा झाली? अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई चालू आहे, मात्र जागा भूसंपादनाचे काही इश्यू सर्व्हिस रोडच्या बांधकामामध्ये अडचण आहेत. त्याचा डीपी देखील पीएमआरडीएकडे अंतिम टप्प्यामध्ये आहे, त्यामुळे याच्यावर पहिल्यांदा अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात येईल आणि मग सर्व्हिस रोड डेव्हलपमेंट देखील प्रायोरिटीवर घेण्यात येईल. नरेच्या अपघातामध्ये जो मणिलाल यादव म्हणून ड्रायव्हर आहे तो ट्रक सोडून जागेवर ट्रक सोडून निघून गेलेला आहे रात्रीपासून. त्याला अद्यापपर्यंत अटक झालेली नाही आहे, त्याच्यासाठी विशेष तपास पथक तयार केलेलं आहे आणि त्याच्या मागावर पोलीस आहेत.